पैसे ला बोला अंकल कोणाला साल भर भी पैसे लिया चकने शत्रुघ्न राघोवाद राजू राहणार राजू लतीफ बवले सोयाबीन दिली 3 वर्ष झाले येणं 2 महिन्याच्या करारवर घेतली येणं रुपया दिला नाही अजून चक्रा मारू मारू परेशान आहे मी कर्ज बाजारू व्हायला किती दिली होती साहेब 15.5 क्विंटल 16.5 क्विंटल काय भावनं दिली होती ते चालू भाव होते 6,000 2 महिन्याच्या करारनं 7,000 भावनं दिले आज तुम्ही त्या पैसे मागण्यासाठी आले हाव काय म्हणताय तो मारायची धमकी देते बिल बनवत नाही म्हणते जे होता हो करलं हा देऊळघाट जसे केतकरी 8-8 लाख रुपये बाकी आहे मला ऐशी मानली आहे घेऊन ऐशी मानली 2 महिने करारची लिहित आहे मला तो त्या अडती आहे असा बोलते क्या हा बिल गेलं आहे ना उनका असा पावती किती अडते आहे लायसन बोलते साहेब आहे बोलले मी त्याला शेख जावेद शेख शौकत राजूकर आहे ते मला हे लतीफ भाई को सोयाबीन दिए ते 65 क्विंटल 75 क्विंटल सोयाबीन दिए ते इनको 6.5 के भाव की 5.5 लाख रुपये होते 2.5 लाख दिए आणि 1 साल चे 2.5 लाख बाकी तर नाही दे रे एक चक्रा मारली हमने अरे 8 तारीख दे रे जो होता करो आज भी आए थे इससे पहले परसों दिन भी आए थे उससे पहले 8 दिन पहले भी आए थे ये महीने में 3 बार आ गए आज देता कल देता परसों तो ऐसे ही बोलते बस हो ना शत्रुघ्न राघव वाघ यांना सोयाबीन काकाजी वाघ रायना राजू लसी माल ज्याला मागच्या वर्षीपासून 2 वर्ष झाले समजा तरी अजून पैसे द्यायचं काम नाही आहे हां सोयाबीन दिले किती क्विंटल दिले 23.5 क्विंटल हां आणि 30 क्विंटल 29 क्विंटल तूर बी दिली होती त्याच्यातले पैसे राहिले बाकी काय भावन घेतले होते सोयाबीन आणि तूर 61 भावानं सोयाबीन घेतली होती आणि 8,000 भावानं तूर घेतली होती तुमचे किती पैसे आहे मग आहे 1.5 लाख आणि तुमच्या साधे किती शेतकरी आहे किती पैसे आहे 7-8 शेतकरी आहे किती पैसे आहे 8-10 लाख रुपये आता काय म्हणताय शेतकरीला पैसे देत नाही का देत नाही जे जे होते ते करून द्यावं देऊळघाट येथील खेडा खरेदीबाबत वायदे बाजाराबाबतच्या अनुषंगानं तिथे एक कोणी ती कोहिनूर ट्रेडर्स म्हणून आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची अवैध खरेदी केलेली आहे त्या अनुषंगानं या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळणे बाकी आहे तर त्यावर तात्काळ कारवाई करून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या बाबतीत या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येईल शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कुठल्या आमिषाला बळी न पडता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकावा जेणेकरून कोणीही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही